नमस्कार मंडळी माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आलाय घर बसल्या संपूर्ण माहिती व सरकारी योजना शेतीविषयक माहिती मग वाट कसली करा व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिक वर कोरोनामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा बांगलादेश सीमेवर अडकलेला माल आता निर्यातीसाठी मोकळा होणार आहे उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक निफाड परिसरातल्या शेतकऱ्यांचा कांदा टोमॅटो आणि द्राक्षसारखा शेतमाल बांगलादेश सीमेवर काही दिवसापासून अडकलेला होता जवळपास साडेतीन हजार ट्रक माल गेल्या काही दिवसापासून बांगलादेश सीमेजवळ महादीपूर येथे अडकून पडला होता भाजपाचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी याबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर आता ही वाहतूक सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सत्तावीस एप्रिल पासून ही वाहतूक सुरू होत असल्याचं विनय सहस्रबुद्धे यांनी आपल्या ट्विटरवरून जाहीर केलं आहे त्याबाबत बांगलादेश सरकारच्या परवानगीचं पत्रही त्यांनी त्यात जोडलं आहे त्यामुळे महादीपूर इथून हा माल आता लवकरच बांगलादेशातल्या शिवगंज बाजारपेठेत पोहोचणार आहे सध्या रमजानचा महिना सुरू झाल्यामुळे बांगलादेशमध्ये या फळांची मागणी वाढली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही संक्रमणाचा धोका होऊ नये यासाठी पूर्णपणे सॅनेटाईज करून या कंटेनरची पुढची वाहतूक होणार आहे देशात सध्या लॉकडाऊन असलं तरी ग्रामीण अर्थव्यवस्था सुरू करण्याकडे सरकारचा भर आहे शेतीमालाशी संबंधित उद्योग सुरू व्हावेत यासाठी सरकारचा प्रयत्न आहे निर्यातीसाठी पाठवलेला हा माल मध्येच अडकून पडल्यानं शेतकरी हवालदिल झाले होते पण आता उद्यापासून या निर्यातीस हिरवा कंदील मिळाल्यानं आता त्यांना दिलासा मिळणार आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा